आपल्या देशामध्ये ती पबजी आणि टिकटॉक बंद झालं तर लोक दुःख व्यक्त करतात, पर आत्महत्या करतात, आणि या परीक्षा रद्द झाल्यात तर दिवाळी पेक्षा भी मोठा सण साजरा करतात। अरे हे असंच चालत राहिलं तर कसा देश प्रगती करेल रे आपला? आणि तुम्हाला काय वाटतं, परीक्षा काय तुम्हाला कष्ट पडतात म्हणून रद्द केलं? काय कष्ट करता रे तुम्ही, दिवस रात्र तर आई वडिलांच्या जीवावरच गिळत असता की? ऑनलाईन परीक्षा रद्द झाल्या का तर खेड्यापाड्यातल्या दुर्गम भागातले विद्यार्थी या शिक्षणाच्या प्रवाहातून नाहकपणे बाहेर पडले जाऊ नये म्हणून सरकारनं हा मध्य आखून निर्णय घेतलाय। पण असं वागू नये ना, तुम्ही शिक्षणाचा, तुमच्या आई वडिलांचा, तुमच्या सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमच्या या बुद्धीचा ना अपमान करताय। आणि काय र, कुणासाठी अभ्यास करता तुम्ही? सरकारसाठी का घरी ती पुस्तकांचे ढिगारे साठवून ठेवण्यासाठी? बरं ठीक आहे, शाळेच्या परीक्षा रद्द झाल्या, कॉलेजच्या भी परीक्षा रद्द झाल्या, पण याच्यापेक्षा आहे ना सगळ्यात मोठी परीक्षा आहे या आयुष्याची परीक्षा, आणि ती परीक्षा आहे ना मरेपर्यंत काय रद्द होणार नाही। आणि ती परीक्षा जर कुणाचा आधार न घेता, कुणाच्या उपकारांच्या कुबड्या हातात न घेता जिंकायची असेल ना, तर तुम्हाला प्रत्येक टप्प्याचा अभ्यास कसून करायला लागेल, आणि ते बी इमानदार राहून, तेव्हा तुम्ही त्या परीक्षेत पास व्हाल। पाट्या करताय जा करा, पण या हातातल्या बाटल्या आहेत ना, या बाटल्यांमध्ये कधी बदलतील ना तुमचं तुम्हाला कळायचं नाही। ही आत्ताची मजा आहे ना, आयुष्यभरासाठी सजा होईल मग।